Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अरे हे काय, झाशीच्या राणीची भावंड आणि अशी शामळू, हं रडताय काय? हं आजी, आपल्या बयोताईला काही होणार नाही ना ग? माझी बाई अशीच माया ठेवा हो एकमेकींवर जन्मभर. आजी तू गेलीयस का ग इमामवाड्यात? पटवर्धन काकांच्या वाड्यासारखाच दिसतो का ग तो? अरे आजी असं का म्हणत असतात की तिकडे जायचं नाही? तिथे पण आंब्याचं झाड आहे, तशी चेटकीन आहे का? आंब्याच्या झाडावरची चेटकीन? नाही रे बाळांनो, तसं काही नसतं. माणसांच्या मनात विष पेरतात मतलबी लबाड लोक आणि खोटी भीती तयार करतात. असो, पण तुम्ही नका त्याबद्दल विचार करू. सगळी माणसं सारखीच असतात, देवाची लेकरं. एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. आणि बयोची काळजी करू नका, मोठी धाडसाची आहे माझी बयो. सगुणेला आणायला गेली आहे ती, तिला काहीही होणार नाही. पण तुम्ही रडू नका, शूर आहात ना तुम्ही? हो. आणि आजी तूच काय म्हणतेस ना की जो चांगलं करतो त्याच्या पाठीशी देव असतो, म्हणजे आता आपल्या बयोताईच्या पण पाठीशी देव असेलच ना ग? हो रे बाळा हो. देवा आता तूच माझ्या बयोचं रक्षण कर. ओ राजा आणे रे, आणि सगुणेला चोडवायला गेली रे ती, अगोचरपणा नाही रे, हे तर वाचलंय. तू तिच्या पाठीशी उभं नाही करणार. सगुणा, ए सगुणा, 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 सगुणा. अनवर, ये लड़की कौन है रे? अपने मोहल्ले की नहीं दिखती. हाँ चाचा, सकल सूरत से तो ब्राह्मण की लड़की लगती है. Z5 ऐप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.